तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। माझं नाव विशाल विदाटे आणि मित्रांनो आज रविवार आहे, त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये घडणार जे ऑटोमोबाईल क्षेत्रात त्या घडामोडी आहेत, कार रिलेटेड, बाईक रिलेटेड, या संपूर्ण आज आपण कव्हर करणार आहोत। आणि मागच्या रविवारी सुद्धा जो व्हिडिओ होता आलेला नव्हता, थोडं पर्सनल कामं चालू होती, त्यामुळे देखील आज त्या न्यूज आणि ह्या न्यूज आज आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, व्हिडिओ नक्की लाईक करा। आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असाल तर आपल्या चॅनलवरती आहे ना ऑटोमोबाईल क्षेत्रातले म्हणजे कार बाईक रिलेटेड सर्व जी माहिती असते ती मराठी भाषेतून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे तुम्ही जर फर्स्ट टाइम पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, शेजारचे बेल आयकॉन आहे त्याला देखील नक्की प्रेस करा। सो चला, भरपूर अशा न्यूज आहेत त्या आपण स्टार्ट करूया। तर टाटा पंच, येस मित्रांनो, टाटा पंच हे नवीन गाडीचं नाव असणार आहे टाटा कंपनी, जे की HBX किंवा टिमॅरो किंवा हॉर्नबिल अशी भरपूर नावं जे आहेत या गाडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहेत असं हे नाव ठेवणार आहे, ते नाव देणार आहे टाटा मोटर्स असं सांगण्यात आलेलं होतं। पण फायनली या गाडीचं नाव जर पाहिलं तर हे टाटा पंच असणार आहे। आणि या गाडीची एक इमेज जी आहे ती आलेली आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आणि ही या गाडीचं डिझाईन पाहिलं, हे देखील चांगलं डिझाईन आहे। टाटा हॅरियर तुम्ही गाडी पाहिलेली असेल, या गाडीचं जसं डिझाईन आहे त्याचप्रमाणे जे आहे ते फ्रंट लुक तुम्ही पाहू शकता। आणि गाडीमध्ये इंजिन ऑप्शन तुम्ही जर पाहिले ना तर 1.2 लिटरचं नॅचरल एस्पिरेटेड जे पेट्रोल इंजिन आहे, जे की टाटा टियागो किंवा ट्युवॉरमध्ये दिलं जातं, हे इंजिन जे आहे या गाडीसोबत असणार आहे। आणि एक टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसुद्धा या गाडीसोबत जे आहे ते येऊ शकतं। आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आणि मॅन्युअल गिअरबॉक्स असे दोन्ही ऑप्शन जे आहेत या गाडीसोबत जे आहे ते येऊ शकतात। आणि या गाडीचा सुद्धा डिटेल जो व्हिडिओ आहे तो देखील आपण 1-2 दिवसामध्ये जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच आणणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण या गाडी संदर्भातली माहिती जी आहे ते मी ते या ठिकाणी जे आहे ते देणार आहे। सो त्यानंतर मित्रांनो, हुंदाई i20 N-Line हे जे वेरियंट आहे भारतामध्ये रिव्हील करण्यात आलेले आहे। आता हे N-Line वेरियंट जर पाहिलं ना तर हुंदाई कंपनी जे आहे ते थोडे कॉस्मेटिक चेंजेस वगैरे करून गाडी जी आहे ते थोडी स्पोर्टी लुकमध्ये दिसते। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता गाडीचे फोटोच्या माध्यमातून की हे N-Line वेरियंट जे आहे ते कसं असणार आहे। आणि उद्या म्हणजे सोमवारी जे आहे ते 1 दुपारपर्यंत हुंदाई i20 N-Line जो व्हिडिओ हा देखील नक्कीच येऊन जाईल आपल्या मराठी कार न्यूजवरती। सो आपले देखील प्रयत्न आहे की नवीन नवीन जशी अपडेट येत आहे तशी तुम्हाला जे व्हिडिओ आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवावे। त्यानंतर मित्रांनो, टाटा टिगोर इलेक्ट्रिकमध्ये आता लवकरच लॉन्च होणार आहे। आता आधीसुद्धा टाटा टिगोर जे आहे ते इलेक्ट्रिकमध्ये होती, पण या गाडीमध्ये आता जी टेक्नॉलॉजी जर पाहिली ही झिप्ट्रॉन टेक्नॉलॉजी आहे ती या गाडीमध्ये आता देण्यात येणार आहे। आता झिप्ट्रॉन टेक्नॉलॉजी जर पाहिली ही टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक ही जी गाडी आहे या गाडीमध्ये दिली जाते। आणि त्यानुसार या गाडीची रेंज जर पाहिली रेंजसुद्धा वाढवण्यात येणार आहे। आणि आधीची जर टिगोर पाहिली ना या गाडीची रेंज जर पाहिली एक साधारणतः 150 च्या दरम्यान जी आहे ती या गाडीची ऑन रोड रेंज होती, आता या गाडीची जर रेंज पाहिली ही देखील वाढवण्यात येणार आहे या टेक्नॉलॉजीसोबत। या गाडीचा सुद्धा रिव्ह्यू जो आहे तो लवकरात लवकर आपल्या मराठी कार न्यूजवरती येणार आहे। आणि 31 ऑगस्टला टाटा टिगोर इलेक्ट्रिक जी आहे ती EV ही लॉन्च करण्यात येणार आहे। बाकी फोटोच्या माध्यमातून तुम्ही जे आहे या गाडीची जे फोटोज आहेत ते पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो, वॉक्सवॅगन टायगून ह्या गाडीचं जे प्रोडक्शन आहे हे चालू करण्यात आलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती फोटोज पाहू शकता। आणि ही गाडी जर पाहिली ती स्कोडाची जी कुशाक आहे या गाडीच्या प्लॅटफॉर्मवरतीच बनवण्यात आलेली आहे। इंजिन ऑप्शन जर तुम्ही पाहिले या गाडीचे, हे सुद्धा स्कोडा कुशाकचेच इंजिन ऑप्शन जे आहे ते टाटा टायगूनमध्ये असणार आहे। सो ही गाडी सुद्धा जर पाहिलं तर 1 सप्टेंबरमध्ये ही गाडी जी आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक स्कूटर ही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गाडीची जर प्राईस पाहिली तर 2 वेरियंटमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे, S1 आणि S1 Pro। S1ची जर किंमत पाहिली तर 94,999 रुपये 1 शोरूम जी किंमत ही ठेवण्यात आलेली आहे। आणि तुम्ही S1 Pro ची जर किंमत पाहिली तर 1,24,999 रुपये या गाडीची जी 1 शोरूम किंमत आहे ही महाराष्ट्रामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणि S1चे तुम्ही फीचर जर पाहिले तर या गाडीमध्ये रेंज जर पाहिली ही पूर्ण इलेक्ट्रिक गाडी असणार आहे, इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे। या गाड्यांची जर रेंज पाहिली S1ची तर ही 121 किलोमीटरची रेंज असणार आहे। आणि टॉप स्पीड पाहिलं तर 90 किलोमीटर जे टॉप स्पीड आहे हे S1चं असणार आहे। S1 Pro मध्ये तुम्हाला जास्त जी रेंज आहे ही ऑफर करण्यात आलेली आहे। आता रेंज जर पाहिली तर 181 किलोमीटर जी रेंज आहे ही S1 मध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेली आहे। आणि टॉप स्पीड पाहिलं S1चं तर हे 115 किलोमीटर जे टॉप स्पीड आहे या गाडीला ऑफर करण्यात आलेलं आहे। सो गाडीचं डिझाईन देखील तुम्ही जे आहे ते फोटोच्या माध्यमातून पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो, MG कंपनी आता लवकरच त्यांची एक मिड साईज SUV जे आहे ते MG Austin ही भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे। आणि या गाडीमध्ये इंजिन ऑप्शन जर पाहिलं तर 1.3 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे हे दिलं जाणार आहे। आणि या गाडीमध्ये ना मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी सिस्टीम आहे म्हणजे एक ॲडॅप सिस्टीम जे आहे ते कंपनी जे आहे देणार आहे। आणि ही खूप अपमार्केटेड असणार आहे, याच्यामध्ये गाडीच्या आतमध्ये एक रोबोट असणार आहे आणि त्या रोबोटसोबत तुम्ही बोलून ना भरपूर असे कमांड देऊन गाडी जी आहे ती कंट्रोल करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला हेडलॅम्प चालू करायचे असतील, वायपर चालू करायचे असतील, गाडीचं स्पीड वाढवायचं असेल, अशा भरपूर प्रकारचे जे कमांड आहे ते तुम्ही त्या रोबोटला जे आहे ते देऊ शकता।
आणि ही गाडी जर पाहिलं एक ॲडव्हान्स फीचर जे MG ऑस्टर आहे हे असणार आहे. ही गाडी सुद्धा एक दिवाळीच्या नंतर किंवा 2022 स्टार्टिंगला जे आहे ते भारतामध्ये लॉन्च होऊ शकते. आणि गाडीची जर तुम्ही प्राईस पाहिली तर 16 ते 20 लाखाच्या एक शोरूम किमतीमध्ये जे ही गाडी भारतामध्ये लॉन्च केली जाऊ शकते. बाकी फोटो जे आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो होंडा CB200X ही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. 1,44,000 अशी एक शोरूम किंमत जी आहे या गाडीची ठेवण्यात आलेली आहे. बाकी स्क्रीनवरती तुम्ही या गाडीचे फोटोज जे आहे ते पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो मद्रास हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही नवीन 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर जर घेत असाल ना तर याच्यावरती तुम्हाला 5 वर्षांचा इन्शुरन्स हा आता घ्यावा लागणार आहे असा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला देखील पाहावं लागेल की गव्हर्नमेंट जे आहे ते याच्या बाबतीत कसा निर्णय देत आहे. आणि असा जर निर्णय लागू झाला ना तर नवीन कारवरती तुम्हाला 30 ते 40,000 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागणार आहे. आणि नवीन जर 4-व्हीलर घेत असाल तुम्ही किंवा 2-व्हीलर जर घेत असाल तर याच्यावरती तुम्हाला 4 ते 5,000 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागणार आहे. कारण की तुम्ही स्टार्टिंगलाच 5 वर्षांचा इन्शुरन्स जो आहे तो काढतात. म्हणजे माझ्या तर मते इन्शुरन्स जर पाहिला तर पहिलं वर्ष हा जो फुल इन्शुरन्स असणार आहे त्यानंतर पुढचे 4 वर्ष थर्ड पार्टी इन्शुरन्स जो आहे तो असा असणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं या संदर्भात मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर मित्रांनो भारतामध्ये जी स्विफ्ट बनवली जाते ना तर ह्या स्विफ्टचं जे आहे क्रॅश टेस्ट ग्लोबल एन सेबेने तर केलेलं होतं. या गाडीला 2 स्टार देण्यात आलेले होते त्यावेळेस जी गाडी जी आहे ती अनसेफ होती. तर या गाडीचं क्रॅश टेस्ट जे आहे ते लटीना NCAP मध्ये करण्यात आलेलं आहे. तर या गाडीला आहे ना 0 स्टार भेटलेले आहे सेफ्टीमध्ये. सो स्विफ्ट जर पाहिली तर त्या ठिकाणी लटीना NCAP मध्ये जे सेफ्टी रूल असतात कारबाबतीत खूप स्ट्रिक्ट असतात त्याच्यामध्ये मारुती सुझुकी स्विफ्टला जे आहे ते 0 स्टार भेटले. त्याचसोबत फोर्ड फिगोचं सुद्धा क्रॅश टेस्ट जे आहे ते करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा गाडीने ते 0 स्टार जे आहे ते रेटिंग घेतलं होतं. किंवा रेनॉल्ट डस्टरची सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर रेनॉल्ट डस्टरमध्ये सुद्धा 0 स्टार जे आहे ते रेटिंग देण्यात आलेलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी जे सेफ्टी नॉर्म्स आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत. भारतामध्ये एवढे काही स्ट्रिक्ट नाही सेफ्टी नॉर्म. त्यामुळेच भारतामध्ये जे आहे ते ज्या अनसेफ कार आहेत ह्या जास्त विकल्या जातात. बाकी तुम्हाला काय वाटतं या संदर्भात मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर मित्रांनो सिम्पल 1 इलेक्ट्रिक स्कूटर ही 15 ऑगस्टला भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली होती. आता या गाडीची जर लॉन्च किंमत पाहिली ना तुम्ही 1,09,000 रुपये जी किंमत आहे ही ठेवण्यात आलेली होती. आणि ही गाडी आहे ना मित्रांनो कंपनीला देखील अशी अपेक्षा नव्हती की एवढा रिस्पॉन्स भेटेल. बट जेव्हापासून ही गाडी लॉन्च केली तेव्हापासून त्यांच्या वेबसाईटवरती 5 दिवसामध्ये ना या गाडीच्या 30,000 ज्या बुकिंग आहेत त्या आलेल्या आहेत. आणि गाडीची रेंज पाहिली ना मित्रांनो 236 किलोमीटर जी रेंज आहे ही कंपनीने ऑफर करण्यात आलेली आहे. आणि या गाडीची बॅटरी जर पाहिली तर ही रिमुवेबल बॅटरी असणार आहे. साधारणतः 2.5 तासाच्या तुमचा घरातला जो चार्जर असेल ACचा याच्यामध्ये तुम्ही 2.5 तासामध्ये ही गाडी फुल्ली चार्ज आहे ते करू शकता. आणि गाडीची रेंज देखील चांगली आहे. गाडीचं डिझाईन देखील तुम्ही पाहू शकता. सो या गाडीचं सुद्धा बुकिंग जे आहे ते चांगले वाढले आहे. त्यामुळे भारतामध्ये इलेक्ट्रिक कार किंवा जर बाईक पाहिलं ना किंवा स्कूटर असतील इलेक्ट्रिक स्कूटर यांचा सुद्धा क्रेज जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर मित्रांनो टाटा मोटर्सने खूप चांगला असा निर्णय घेतलेला आहे की ऑलिम्पिकमध्ये जे आपले खेळाडू खेळलेले होते ना तर भरपूर खेळाडूंचे थोड्यावरून जे पदकं आहेत ते हुकलेली होती. म्हणजे त्यांना पदक मिळालेलं नव्हतं. तर अशा 24 खेळाडूंना टाटा मोटर्सने त्यांची टाटा अल्ट्रोची कार जी आहे ती गिफ्ट केलेली आहे. आणि एक खूप चांगला संदेश देखील दिलेला आहे. आणि ही कार दिल्यामुळे ना त्या खेळाडूंना देखील अजून एक चांगलं जे मोटिवेशन आहे ते भेटणार आहे. आणि नेक्स्ट टाइम जे ते ज्यावेळेस खेळतील त्यावेळेस नक्कीच भारतासाठी जे आहे ते पदक नक्कीच आणून देतील. सो टाटा मोटरचे देखील मनापासून आभार त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. टाटा अल्ट्रो त्यांच्या 24 खेळाडूंना जे आहे ते भारतातले जे ऑलिम्पिकमध्ये खेळलेले होते त्यांना 24 खेळाडूंना 24 अल्ट्रो जे आहे ते देण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो किया सेल्टॉस X-Line ही भारतामध्ये अनव्हील करण्यात आलेली आहे. आणि हे सुद्धा कॉस्मेटिक चेंजेस असणार आहे. गाडीमध्ये कुठलाही परफॉर्मन्स किंवा इंजिन गिअरबॉक्स वगैरे असे कुठलेही चेंजेस जे आहे ते नसणार आहे. गाडीचे जे फोटोज आहेत तुम्ही X-Line चे किया सेल्टॉसचे हे फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो सध्या जर पाहिलं तर गाड्यांवरती खूप जास्त वेटिंग आहे. म्हणजे ज्या गाड्या जास्त मागणी आहेत त्या गाड्यांच्या वेटिंग जर पाहिल्या खूप जास्त प्रमाणात आहेत. तर या हे का होत आहे कारण की सेमीकंडक्टरचे जे पुरवठा आहे आपल्याला बाहेरच्या देशांतून केवळ सेमीकंडक्टर जे आहे ते मागवावे लागतात. आणि याच्यामुळे काय होतं की आपल्याकडं प्रोडक्शनमध्ये ना लिमिटेशन येतात. आपल्याला कमी गाड्या ज्या आहेत ते बनवाव्या लागतात. गव्हर्नमेंटने एक सांगितलेलं आहे सर की हे जे सेमीकंडक्टर आहे हे आता भारतामध्ये जे आहे ते बनवायचे आहेत. आणि याच्यासाठी एक नवीन ते प्रोग्राम देखील आखत आहे. त्यामुळे जसे जेवढ्या लवकर सेमीकंडक्टर आपल्या भारतामध्ये बनवले जातील तेवढ्या लवकर आपले जे वाहन क्षेत्र आहे ते तेवढ्या गतीने जे आहे ते पुढं जाणार आहे. सो ही सुद्धा एक न्यूज आहे. त्यानंतर मित्रांनो जीप कंपनीची 7-सीटर SUV जीप कमांडर ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जी आहे ते अनव्हील करण्यात आलेली आहे. आणि ही गाडी जर पाहिली तर फ्रंटने किंवा मागच्या साईडने किंवा इंटेरियर देखील तुम्ही पाहू शकता. आणि 2022 साली ही गाडी जी आहे ते भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. ही गाडी जर पाहिली जीप कंपास जी गाडी आहे या प्लॅटफॉर्मवरती बनवण्यात येणार आहे.
आणि जर इंजिन ऑप्शन जर पाहिले भारतामध्ये तर 2 लिटरचं डिझेल इंजिन देण्यात येणार आहे, पण हे इंजिन जर पाहिले हे जास्त पॉवरफुल इंजिन जे आहे ते असणार आहे. गाडीची किंमत जर पाहिली एक साधारणतः 32 ते 40 लाखाच्या एक शोरूम किमतीमध्ये जीप कमांडर जिचं नाव जर पाहिलं तर ही भारतामध्ये वेगळं असणार आहे. ही भारतामध्ये 2022 साली लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो बोलेरो न्यूओ या गाडीचं जे N10 ऑप्शनल व्हेरियंट आहे ज्याच्यामध्ये MLD टेक्नॉलॉजी येते, मेकॅनिकल लॉकिंग डिफरेन्शियल, ही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. 10,69,000 अशी गाडीची एक शोरूम किंमत ही ठेवण्यात आलेली आहे. स्टार्टिंगला जर पाहिलं तर महिंद्रा कंपनीने त्यांच्या N10 पर्यंत जे आहे ते किमती ज्या आहेत जाहीर केलेल्या होत्या. N10 ऑप्शनलची किंमत जी आहे ते अजून लॉन्च करण्यात आलेली नव्हती, बट आता 10,69,000 एक शोरूम किमतीमध्ये ही गाडी जी आहे ते भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो रॉयल एनफील्ड क्लासिक 350 या गाडीमध्ये भरपूर असे चेंजेस करण्यात आलेले आहे. आणि या गाडी जर पाहिली तर ही गाडी 1 सप्टेंबरला भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. आणि या गाडीचे फोटोज देखील आलेले आहेत, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. गाडीचा टेकोमीटर असेल त्याच्यामध्ये थोडे बदल करण्यात आलेले, हेडलाईट असेल, इंडिकेटर असेल याच्यामध्ये सुद्धा भरपूर चेंजेस जे आहे ते करण्यात येणार आहे. आणि जशी ही गाडी शोरूमला येईल तसा एक डेडिकेटेड रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आपल्या मराठी कार न्यूजवरती नक्कीच येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो MT15 मोटो GP एडिशन ही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. गाडीची एक शोरूम जर किंमत पाहिली तर 1,48,000 रुपये एवढी या गाडीची जी किंमत आहे ही ठेवण्यात आली. मित्रांनो मर्सिडीज बेंझ AMG 63 S कुपे ही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. भरपूर मोठं नाव आहे. आणि या गाडीची किंमत जर पाहिली तर किंमत देखील मोठी आहे, 2,07,00,000 अशी गाडीची एक शोरूम जी किंमत आहे ही ठेवण्यात आलेली आहे. फीचर लोडेड गाडी आहे, मोठी गाडी आहे, गाडीचं इंजिन ऑप्शन सुद्धा मोठं आहे. बाकी तुम्हाला अजून देखील या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्राम आयडी आपला त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक जी आहे ते दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो मारुती सुझुकी कंपनीला CCI ने ना 200 कोटीचा दंड जो आहे तो ठोठवलेला आहे. आता CCI जर पाहिली तर ही एक गव्हर्नमेंटची संस्था आहे आणि ही मार्केटमध्ये जे कॉम्पिटिशन चालतं ना कंपन्यांचं याच्यावरती लक्ष ठेवून असते. तर मारुती सुझुकीने काय केलेलं होतं की त्यांचे जे डीलर आहेत ना त्यांना असं सांगितलेलं होतं की आम्ही जो वरून तुम्हाला डिस्काउंट देऊ ना तोच डिस्काउंट तुम्हाला द्यायचा आहे. डीलर त्यांच्या एंडला म्हणजे त्यांच्या शोरूममध्ये कुठलाही डिस्काउंट जो आहे तो देऊ शकत नाही. आणि ही जी पॉलिसी ही थोडी म्हणजे चांगली पॉलिसी नाही, कारण की एखादा डीलरला जर वाटलं की माझ्याकडे जे कस्टमर येत आहेत त्यांना थोडी अजून एक चांगली ऑफर द्यावी त्याच्या एंडने तर ते देऊ शकतात. बट मारुती सुझुकीचं असं म्हणणं की तुम्ही देऊ शकत नाही. आणि जर त्यांनी असं केलं ना तर त्यांना जो आहे तो मारुती सुझुकी दंड करत होती 2,00,000, 2,50,000, 5,00,000 आणि हे यांच्या लक्षात आलं. तर हे लक्षात आल्यानंतर त्याच्यावरती एक कमिटी जी आहे ते स्थापन करण्यात आलेली होती. त्या कमिटीने अहवाल दिला आणि मारुती सुझुकीला 200 कोटीचा जो दंड आहे तो 2 महिन्यामध्ये भरायचा आहे. सो मारुती सुझुकीची जी ही मार्केटिंग पॉलिसी आहे या संदर्भात काय वाटतं तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर मित्रांनो आसाम राज्य तुम्हाला माहिती असेल त्यांच्या गुवाहाटी या शहरामध्ये ना आता एकही डिझेल कार चालणार नाही आहे. या ठिकाणी 200 इलेक्ट्रिक ज्या बसेस आहेत त्या आणि 100 CNG वरती चालणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या चालवल्या जाणार आहे. सध्या प्रदूषण पाहिलं शहरामध्ये खूप जास्त प्रमाणात होत आहे. सो गुवाहाटी जे गव्हर्नमेंट आहे ते लोकल अथॉरिटी ज्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो मारुती सुझुकी बलेनोचं जे फेसलिफ्ट आहे हे पुन्हा एकदा पाहिलं गेलेलं आहे आणि गाडीमध्ये भरपूर असे चेंजेस करण्यात आले. म्हणजे हेडलॅम्प पाहिले त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस आहेत, टेल लॅम्प असेल किंवा गाडीचं इंटिरियर पाहिलं ना तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते फ्लोटिंग टाईप जी टचस्क्रीन आहे जी की तुम्हाला टाटा नेक्सॉन अल्ट्रोजमध्ये पाहायला भेटते अशी टचस्क्रीन जी आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही गाडी जर पाहिली साधारणतः 2022 स्टार्टिंगला जी आहे ते मारुती सुझुकी बोलून भारतामध्ये लॉन्च होऊ शकते. फेसलिफ्ट वर्जन या गाडीचं असणार आहे. त्यानंतर मित्रांनो होंडा अमेज ही भारतामध्ये म्हणजे फेसलिफ्ट मॉडेल आहे गाडीचं भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. गाडीची स्टार्टिंग जर प्राईस पाहिली 6,32,000 रुपये अशा एक शोरूम किमतीमध्ये ही गाडी जी आहे ते भारतामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाकी तुम्हाला या संदर्भात अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्राम हँडल होते आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आयडीची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे ते पाहू शकता. गाडीचे प्राईस आणि गाडीचे ओव्हरऑल इमेजेस वगैरे कसे आहेत हे देखील तुम्ही नक्की पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो महिंद्रा XUV 700 क्रॅश टेस्ट जे आहे ते महिंद्रा कंपनीच्या इन हाऊसमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील आले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि महिंद्रा कंपनीचं असं क्लेम आहे की गाडी सेफ असणार आहे. बाकी ज्यावेळेस ग्लोबल इन सी बी या गाडीचं क्रॅश टेस्ट कळेल त्यावेळेसच आपल्याला कळेल की महिंद्रा XUV 700 जे आहे ते कशी सेफ गाडी असणार आहे. आणि भारतीय ब्रँड हे बेसिकली आत्ता जर पाहिलं त्यांची हिस्ट्री जर पाहिलं तर सेफच कार बनवतात. सो ही गाडी सुद्धा आता सेफच असणार आहे आपण पाहू. बाकी अजून क्रॅश टेस्ट जे आहे ते झालेलं नाही आहे. त्यानंतर मित्रांनो
फोर्स गुरखा या गाडीचा टीजर आलेला आहे, त्यामुळे ही गाडी येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये जी आहे ते भारतामध्ये लॉन्च होणार आहे। फायनली ही गाडी येत आहे, लेट झालेलं आहे खूप, बट गाडी तर जी आहे ते लवकरच लॉन्च होणार आहे। जशी ही गाडी येईल तशी आपण आपल्या अपडेट ही तुम्हाला नक्कीच मिळून जाईल, काळजी करण्याचं कारण नाही। फोर्स गुरखा लवकरच आता भारतामध्ये लॉन्च होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, एक श्रीलंकन कंपनी आहे वेगा, जे की इलेक्ट्रिक रिक्षा जे आहे ते बनवणार आहे, आणि तो स्क्रीनवरती फोटोज पाहू शकता। तर ही जी इलेक्ट्रिक रिक्षा आहे ना, ही एक डिझाईन जरी पाहिलं ना तुम्ही, एकदम युनिक डिझाईन आहे, चांगलं डिझाईन आहे। आणि याच्यावरती रूफवर पाहिलं किंवा पुढची जी काच आहे याच्यावरती सुद्धा आहे ना सोलर पॅनल असणार आहे, आणि पुढची जी काच आहे त्याच्यावरती तुम्ही बाहेर पाहू देखील शकता, असं नाही सोलर पॅनल बसवणार पुढचं तुम्हाला दिसणार नाही, ती तुम्ही पाहू देखील शकता। आणि रूफवरती सुद्धा सोलर पॅनल असणार आहे, त्यामुळे ही गाडी ऑन दी वे चार्ज देखील होणार आहे, आणि इलेक्ट्रिक ही रिक्षा असणार आहे, त्यामुळे डिझाईन देखील तुम्ही पाहू शकता। एक साधारणतः 2022 ही गाडी जी आहे ती लॉन्च होऊ शकते, भारतामध्ये सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत। ETX असं याचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, गव्हर्नमेंटने एक नवीन नंबर प्लेट जे आहे ते कारसाठी डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये BS सिरीज असणार आहे। आता मित्रांनो, काय होतं ही BS सिरीज का डेव्हलप केलेली आहे गव्हर्नमेंटने, तर याच्यामध्ये काय होतं की भरपूर IT कंपनीजचे कर्मचारी असतात किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असतात, त्यांना 2 महिने इकडे जॉब केल्यानंतर 3 महिने दुसऱ्या राज्यांमध्ये जॉब करावं लागतं। मग त्यांच्या ज्या कार असतात ना, तर त्यांच्या महाराष्ट्राच्या पासिंग असतील ते गुजरातमध्ये गेले तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो, आणि दुसऱ्या पासिंगच्या ज्या गाड्या असतात त्या आपण दुसऱ्या राज्यांमध्ये, म्हणजे एका राज्यातली गाडी दुसऱ्या राज्यामध्ये जास्त वेळ आपण वापरू शकत नाही। तर अशा जे एम्प्लॉईज आहेत जे त्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींसाठी गव्हर्नमेंट जे आहे ते ही BS सिरीज जी आहे ती नंबर प्लेटची इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे। आणि ही सिरीज तुम्ही डायरेक्टली जे आहे ते ज्यावेळेस नवीन गाडी घेणार असाल त्यावेळेस ही सिरीज घेऊ शकता, त्याच्यासाठी एक वेगळी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आणि याच्या थ्रू तुम्ही देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये जे आहे ते फिरू शकता, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्हाला पोलिसांनी जरी अडवलं तरी त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे दाखवून तुम्हाला फाईन वगैरे जो आहे तो भरावा लागणार नाही। सो मित्रांनो, ह्या न्यूज होत्या, भरपूर न्यूज होत्या, त्यामुळे आज आपण कव्हर केलेले आहे। आणि माझे देखील प्रयत्न आहे की दर रविवारी वीकली न्यूजचा जो व्हिडिओ तो यावा आणि तुम्ही तो पाहावा, कारण की तुमचे देखील भरपूर लोक इंस्टाग्रामला मेसेज करतात की सर व्हिडिओ आलेला नाही, खूप बरं वाटतं असे मेसेज पाहूनसुद्धा। सो व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही सांगू शकता, तुमचे काही प्रश्न असतील हे देखील विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फर्स्ट टाईम मराठी कार न्यूज पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।